नो मी आपला आदिवासी लाडका गायक बाल्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी इथं त्यांच्या घरी आलेलो आहे. तुम्ही बघताय की 18 विश्व दारिद्र्य असतानाही बाल्यानं आपल्या आवाजानं आपल्या आदिवासी गाण्यातून इतरांना आनंद दिलेला आहे. पण या आदिवासी कलाकाराच्या आयुष्यामध्ये मात्र कायमच अंधार राहिलेलं दिसून येतं. याआधी पण मी बाल्याच्या घरी इथं भेट दिलेली, बाल्याची गाणी ऐकली होती. आणि या कुटुंबियांना, आदिवासी कुटुंबियांना सरकारी काहीच मदत मिळत नाही आहे. फक्त त्यांना राशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळतं. आणि या एवढ्या याच्यात त्यांनी कसं आपलं कुटुंब चालवायचं? इथं बाकी काहीच सुविधा नाही आहेत. आणि मला वाटतं की कुठेतरी सरकारने अशा आदिवासी लोकांसाठी काहीतरी अशी ठोस पावलं उचलून निदान त्यांना किमान पक्की घरं तरी बांधून द्यावीत. आणि आदिवासींसाठी आपण म्हणतो, तुम्हाला काही पेन्शन वगैरे मिळते ताई सरकारी? महिन्याला पैसे वगैरे काहीच नाही मिळत. तर यांना बाकी कोणतंही आर्थिक उत्पन्नाचं साधनही नाही आहे. म्हणजे बाल्याच ते काय मासेमारी करायचा, मासे पकडून ते दारोदार जाऊन विकायचं आणि त्यातनं जे काही पैसे मिळायचे त्याच्यावरती बाल्याचं कुटुंब चालायचं. आणि आता बाल्याचं दुःखद निधन झालेलं आहे, त्यामुळं कुटुंबाचा आधार गेलेला आहे. तर मला जी शक्य आहे ती वैयक्तिक मदत मी केलेली आहे आणि अजूनही मी करणार आहे. तर माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की ज्याला ज्याला शक्य असेल, म्हणजे तू कणभर मदत कसे ना, ती तुम्ही या बाल्याच्या कुटुंबियांना त्याच्या पत्नीसाठी मुलांसाठी तुम्ही ती करावी. त्यांचा बँक डिटेल्स मी देत आहे, तर त्या बँक अकाउंटमध्ये जे जे शक्य आहे ती मदत तुम्ही नक्की करा. जी माई चिठ्ठी वाले दादा, तुम्ही चिठ्ठी जरा लिहा, त्या पत्र मध्ये सांगा मावा ये वाची सोय नाही, हातान पैगान ना कोणी तरी घ्यायला ये जो. मावा ये वाची सोय नाही, हातान पैगान ना कोणी तरी घ्यायला ये जो. ये माई शकुंतला भाई ग, तू दास्ती नको घेऊ ग, मी चिठ्ठी तुझी नेन ग, पत्र आईला देन ग ना, मायेरचा निरप घेऊन येन ग. मी चिठ्ठी तुझी नेन ग, पत्र आईला देन ग ना, मायेरचा निरप घेऊन येन ग.